प्रसाद कर्वे नामक व्यक्तीने रामदास कदम यांना माहिती पुरवली असा दावा वैभव खेडेकर यांनी केला होता. कोण आहेत प्रसाद कर्वे, कुठे राहतात ते आणि काय करतात ते याबद्दलची माहिती माय कोकणच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत देणार आहोत. प्रसाद कर्वे 2005 सालापासून माहिती अधिकारी कार्यकर्ता म्हणून काम करतायत. बाळासाहेबांचा मी कडवट शिवसैनिक आहे असा दावा ते करतात. दापोली तालुक्यातील मौजे दापोली येथील प्रसाद कर्वे यापूर्वी मुंबईत कामाला होते. मुंबईमध्ये त्यांनी दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे आणि गजानन कीर्तिकर सारख्या नेत्यांबरोबर काम केलं आहे. आतापर्यंत त्यांनी विविध कार्यालयांमध्ये जवळपास 13,000 माहिती अधिकाराचे अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या अर्जांमुळे काही अधिकाऱ्यांवर कारवाया सुद्धा झाल्या आहेत. प्रसाद कर्वेनीच अनिल परब यांच्या विरोधातील माहिती रामदास कदम यांना पुरवली असं वैभव खेडेकर म्हणाले होते. त्यामुळे प्रसाद कर्वे यांचं नाव चर्चेत आलंय. खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर नामक व्यक्तीनी माझ्यावर जे आरोप केलेत की अनिल परब मुरुड येथील रिसॉर्टचे कागद मी किरीट सोमय्यांना पुरवले. मी वैभव खेडेकरांना आव्हान देतो, ज्या ज्या कार्यालयात कुठल्या कुठल्या माहितीच्या अधिकारात जर मी अर्ज केला असेल आणि त्यांची माहिती मिळवली असेल त्याचे आपण पुरावे द्यावेत. पुरावे आपण 15 दिवसाच्या आज सादर करावेत, नाहीतर अन्यथा आपल्यावर मानहानीचा दावा दाखल करू, अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू. मी माहितीचा अधिकार हा माझा नुसता रत्नागिरी जिल्ह्यात नाही, मंत्रालयापासून दापोलीच्या ग्रामपंचायतीपर्यंत माझा माहितीचा अधिकारातले अर्ज आहेत. दापोली नगरपंचायतीमध्ये सुद्धा गेल्या 5 वर्ष अनेक अर्ज माझे माहितीच्या अधिकारात आहेत. खेड नगर परिषदेपुरते माहितीचा अधिकार नाही, पण वैभव खेडेकरांना उशिरा समजलं की प्रसाद कर्वेंनी माहितीच्या अधिकारात माहिती काढून ती माझ्या विरुद्ध पुरवली, हे त्यांचा अज्ञान आहे. प्रसाद कर्वे यांच्या आव्हानाला वैभव खेडेकर काय उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे. या सर्व प्रकरणात प्रसाद कर्वे प्रकाश झोतात आले हे मात्र खरं. मुश्ताक खान, माय कोकण, दापोली. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.